तर आणखी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय. ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांचं निधन झालेलं आहे. आताची मोठी बातमी आपण बघतोय. ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांचं निधन झालेलं आहे. योगेश बोरसे माझे सहकारी आहेत. योगेश, आपण बघतोय अत्यंत दुःखद अशी बातमी आहे. ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांचं निधन झालेलं आहे. सुमित, गेल्या 2 दिवसांपासून ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांच्यावरती पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून ते वृद्धापकाळात खरं तर आजारी होते आणि त्यानंतर त्यांना दीनानाथ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र आता दुपारी 2:15 त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. नागनाथ कोतापल्ले यांची साहित्य क्षेत्रामधली मोठी कारकीर्द आहे, कारण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे चितूर या ठिकाणी झालं होतं. त्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष सुद्धा होते. आणि धन्यवाद योगेश तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांचं निधन झालेलं आहे.